आज पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. मागील 5 दिवसात पेट्रोलचे दर 34 पैशांनी कमी झाले आहेत. डिझेलच्या किमतीत मात्र कोणतीही घट झालेली नाही. 4 महानगरांमध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर हा मुंबईत आहे. तेथे पेट्रोल 85 रुपये 92 पैसे आणि डिझेल 73 रुपये 58 पैसे लिटरने मिळत आहे. याआधी 14 ते 28 मे दरम्यान पेट्रोलचा दर सातत्याने वाढत आहे. या काळात पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 62 पैशांनी वाढले होते. श्रीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी RCFच्या पथकांवर 2.5 तासात 4 बॉम्ब हल्ले केले होते. यात 4 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. रमजाननिमित्त सुरक्षा दलांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केलेली असताना हे हल्ले सुरू आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील औरंगाबादसह हिंगोली, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात पावसानं वादळी वाऱ्यासह दुपारनंतर हजेरी लावली आहे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस बरसला आहे. मराठवाड्यात सरासरी 3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक 19 मिलीमीटर पाऊस झाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. वादळामुळे अनेक गावात घरावरील पत्रे उडाले आहेत तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक भागात पावसानंतर वीज गेल्याचं दिसून येत आहे. IPL सट्टेबाजी प्रकरणात शुक्रवारी ठाणे पोलिसांनी चित्रपट अभिनेता निर्माता अरबाज खानची 4 तास कसून चौकशी केली आहे. सूत्रांनुसार आपण 5-6 वर्षांपासून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याची कबुली अरबाजने दिली आहे. गेल्या वर्षी IPL सट्ट्यात 2.75 कोटी रुपये गमावल्याचंही त्याने सांगितले आहे. तथापि यंदाच्या IPL सट्टा लावला नसल्याचा दावाही त्याने केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मौन सोडले आहे. याबाबत जे काही बोलायचं आहे ते नागपुरातच बोलेन, असे मुखर्जी म्हणाले. एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मला अनेक पत्रे आली व अनेकांनी फोन केले, मात्र मी कोणालाही उत्तर दिले नाही. प्रणब मुखर्जी नागपुरात 7 जूनला संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. शनिवारी रात्री पूर्व उपनगरात पाऊस कोसळत असताना भांडूप येथील खिंडीवाडा रोडवर शनिवारी रात्री 8:15 शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिल यादव वय 32 वर्ष व सारा युनुस शेख वय 9 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. दुर्घटनेनंतर दोघांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाकडे येथील विनोदनगर येथे अक्षरा शाळा या 18 मीटर DP रस्त्याचे कासव गतीने सुरू असलेल्या कामाबाबत लोकमतने पाठपुरावा करून वृत्ताद्वारे येथील धोका व गैरसोय निदर्शनास आणून दिली होती. तर स्थानिक शेतकऱ्यांनी देखील हे काम त्वरित पूर्ण करावे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. असे असूनही महापालिकेला याबाबत गांभीर्य नसल्याचे शनिवार दिनांक 2 मध्यरात्री 12:00 झालेल्या अपघातावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पालिकेला जाग येणार तरी कधी, त्यांचा गलथान कारभार वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची आई मिनल बाबाजी शेलार यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 70 वर्षाच्या होत्या. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आमदार आशिष शेलार व भाजपा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार अशी 2 मुले व 1 मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता वांद्रे पश्चिम येथील घरापासून निघेल. त्यांच्यावर सांताक्रूज पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिनल शेलार यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत आमदार आशिष शेलार यांचे सांत्वन केले. अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. होय, सलमान खानचा जावई आयुष शर्माचा लवरात्री हा चित्रपट येतोय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. नेमक्या याच चित्रपटामुळे सलमानने नवा वाद ओढवून घेतला आहे. एका हिंदू संघटनेने या चित्रपटाच्या नावाला विरोध करत त्या विरोधात आक्षेप नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातील हिंदू ही आगे या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख गोविंद पराशर
यांनी सलमानला भर रस्त्यात मारणाऱ्या 5 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. पराशर यांनी संजय लीला भन्सालीच्या पद्मावतीलाही तीव्र विरोध केला होता. स्टार प्लस परत घेऊन येत आहेत दिल है हिंदुस्तानी, एक म्युझिकल रियालिटी शो जो सगळ्या सीमारेषा जणू पुसून टाकतो. हा शो आपल्या संगीताच्या माध्यमातून केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील कलाकारांना साथ घालतो. हा दुसरा सीझन बॉलिवूडच्या संगीतप्रेमींना एकाच व्यासपीठावर दिलचे देसी बनण्याची संधी देतो. ह्या शोमध्ये विभिन्न पार्श्वभूमींमधील स्पर्धक एकत्र येत असून परीक्षक मंडळाचे नेतृत्व आपले किंग ऑफ पंजाबी रॅप बादशाह, देशातील नावाजलेली गायिका सुनिधी चौहान आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक प्रीतम हे करतील. प्रेक्षकांना संगीताची ही पर्वणी मिळेल आणि हा शो सर्व वयोगटातील स्पर्धकांना भारताची संस्कृती साजरी करण्यासाठी एकमेकांशी जोडतील.